राज्यातील शेवटच्या क्रमांकाचा मात्र सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे हातकणंगले. कारण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतः किंवा त्यांचे पुत्र प्रतीक पाटील हे इथूनच लढणार असल्याच्या चर्चा होत आहेत. आता या चर्चा का होत आहेत, तर काँग्रेसच्या सतेज पाटील आणि शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांनी राजू शेट्टी यांना जवळपास महाविकास आघाडीच्या तंबूत दाखल करून घेतले. तर शेट्टी हे महाविकास आघाडीत येणार म्हणजे ती जागा स्वाभाविकरित्या त्यांना सुटणार आणि यातून एक प्रकारे जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या मनसुब्यावर ठाकरे गट आणि काँग्रेसनं सुरुंग लावल्याची चर्चा आता होतीये. एका बाजूला राजू शेट्टींच्या साथीने महाविकास आघाडी एकवटली असतानाच तिकडं भाजप आणि शिवसेनेत मात्र अजूनही एकमेकांच्या पायात पाय टाकणं सुरू असल्याचं चित्र दिसून येते. तर हा मतदारसंघ कुणाला सुटणार इथपासूनच्या गोष्टी अजून सुद्धा गुलदस्त्यात आहेत. यात विद्यमान खासदार धैर्यशील माने हेच लढणार का, आणि जर धैर्यशील माने लढले तर ते कुणाकडून लढणार? याशिवाय भाजपने कोल्हापूरमधील एक मतदारसंघ मिळावा अशी मागणी केल्यानं आणि उमेदवारीचा प्लॅन बी देखील सुद्धा तयार ठेवल्यानं नेमकी ही जागा शिवसेनेलाच सुटणार आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सध्या शोधली जात आहेत. त्यामुळे आता हातकणंगले मतदारसंघाची सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये राजू शेट्टींची एंट्री कशी झाली, यासोबतच भाजप सेना काय करणार, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. सुरुवातीला पाहूयात की हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची नेमकी रचना कशी येते. तर हातकणंगले मतदारसंघ हा कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये विभागला गेलाय. यात कोल्हापुरातील शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. तर सांगलीतील इस्लामपूर आणि शिराळा या दोन मतदारसंघांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो. आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. तर मागच्या 2 वर्षांपासून नाही होय म्हणत आणि मजल दर मजल करत अखेर राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत दाखल झाल्याचं चित्र आहे. नुकतंच त्यांनी शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली आहे. तर ही भेट उद्योगपती गौतम अदानी यांच्या त्रासाविरोधात असल्याचं म्हटलं गेलं. मात्र याचा मूळ उद्देश हा राजकीय संदेश देणं हाच असल्याचं बोललं गेलं. त्याचवेळी कोल्हापूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनीही म्हटलंय की राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीसोबत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तर तिकडं हातकणंगलेमधून लोकसभेसाठी जिल्हाप्रमुख असलेले मुरलीधर जाधव हे ठाकरे गटाकडून सध्या तयारी करतायत. मात्र ठाकरे आणि शेट्टींची भेट होताच त्यांच्या तयारीला सुद्धा आता ब्रेक लागलाय. त्यांनी या भेटीवर तीव्र आक्षेप सुद्धा घेतला आणि राजू शेट्टींचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटले. याशिवाय साहेब आम्ही पहिल्यापासूनच तुमच्या सोबत आहोत, 195 BP झाला तरी छाती फुटेपर्यंत आम्ही आंदोलनं केलीत, केसेस सुद्धा अंगावर घेतल्यात, मला नको मात्र सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी द्या, सामान्य शिवसैनिकावर अन्याय करू नका अशी विनंती सुद्धा केली आहे. मात्र हे भाषण व्हायरल होताच अवघ्या 2 दिवसात त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकलपट्टी करण्यात आली आणि त्यांच्या या हकलपट्टीवरूनच शेट्टी हे महाविकास आघाडीत येत असल्याचं जवळपास निश्चित झालं. तर राजू शेट्टी हे महाविकास आघाडीमध्ये येणं हे काँग्रेससाठी आणि सतेज पाटलांसाठी काहीसं फायद्याचं आहे. हातकणंगलेची जागा ही शरद पवार यांच्या गटाला गेली असती तर इथून प्रतीक पाटील यांची उमेदवारी ही निश्चित मानली जात होती. तर प्रतीक पाटील यांचं हातकणंगलेमध्ये येणं म्हणजेच एक प्रकारे जयंत पाटील यांची कोल्हापूरच्या राजकारणात अधिकृत एंट्री होण्यासारखंच आहे. मात्र आता हातकणंगलेचं समीकरण जुळवून आणल्याने सुंठी वाचून खोकला गेला असा काही सुटकेचा निश्वास पाटील यांनी सोडला असावा. ठाकरे गटासाठी मात्र ही जागा राजू शेट्टींना जाणं यामुळे कोल्हापूरवरील होल्ड घालवण्यासारखं चित्र दिसून येऊ शकतं. कारण एकेकाळी 5 आमदार आणि 2 खासदार अशी सुदृढ अवस्था असलेल्या ठाकरेंना आता मात्र कोल्हापूर जिल्ह्यात त्यांची शिवसेना शोधावी लागत असल्याचं चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला मानेंसाठी अजूनही हातकणंगलेच्या लढाईसाठी कसरत करावी लागल्याचं सुद्धा चित्र दिसून येत आहे. कारण भाजपने कोल्हापूरमधील एक मतदारसंघ मिळावा अशी मागणी केली होती, मग तो हातकणंगले असो अथवा कोल्हापूर, दोन्हीकडेही भाजपची चांगली ताकद आहे आणि यातही कोल्हापूरमध्ये तर जास्त आहे. मात्र हातकणंगले वाटणीला आलं तर इथून भाजपने प्लॅन ए म्हणून धैर्यशील माने यांनाच उतरवण्याची तयारी केली आहे. तर प्लॅन बी म्हणून माजी खासदार कलप्पा आवाडे यांचे नातू आणि भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांच्या नावाची चर्चा आहे. तर स्वतः त्यांनी सुद्धा निवडणुकीसाठी इच्छा दर्शवली आहे. मागच्या 5 वर्षात भाजपनेही या ठिकाणी हळूहळू आपली राजकीय ताकद वाढवण्यावर भर दिलाय.
आता या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद कशी आहे हे पाहायचं झालं तर या मतदारसंघामधील महाविकास आघाडीची सध्याची स्थिती पाहिल्यास शाहूवाडी आणि पन्हाळ्यातून ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील तसंच गायकवाड गट हे मोठं मताधिक्य देऊ शकतात. हातकणंगले मधून काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे आणि माजी आमदार सुजित मिनसेकर तर शिरोळ मधून ठाकरे गटाचे उल्हास पाटील यांची ताकद मिळू शकते. याशिवाय इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांची शिवसेना आणि काँग्रेसची मदत बऱ्यापैकी होऊ शकते. तर इस्लामपूर मधून स्वतः जयंत पाटील, शिराळ्यातून आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची मदत होऊ शकते असे आडाखे बांधले जात आहेत. तर याच मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद पाहायची झाली तर शाहूवाडीचे विद्यमान आमदार विनायक कोरे हे सध्या भाजपसोबत आहेत. तर सहकारामुळे कोरेंची पन्हाळा आणि शाहूवाडी तसंच हातकणंगले या भागात सहकाराच्या माध्यमातून मोठी ताकद आहे. शिरोळचे एकेकाळचे शरद पवार यांचे समर्थक असलेले राजेंद्र पाटील एड्रावकर हे आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. तर इचलकरंजीमध्ये कलप्पा आवाडे आणि प्रकाश आवाडे यांची मोठी ताकद महायुतीच्या उमेदवाराला मिळू शकते. तर इस्लामपूरमध्ये महायुतीकडे म्हणावा तसा तगडा चेहरा नाहीये. भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी काही प्रमाणात जयंत पाटील यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना सुद्धा अद्यापही सूर गवसलेला नाहीये. तर शिंदेंच्या शिवसेनेचीही काहीशी अशीच अवस्था आहे. शिराळ्यात भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक यांच्यात स्पर्धा असली तरीही ते लोकसभेला एक दिलाने काम करतील असा नेत्यांचा दावा आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे मागच्या 3 निवडणुकांचे निकाल आपण पाहिले तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 481,025 इतकी मतं मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदिता माने यांना 385,965 इतकी मतं मिळाली होती आणि शिवसेनेच्या रघुनाथ दादा पाटील यांना मात्र 55,050 इतकीच मतं मिळाली होती. याशिवाय 2014 निवडणुकीचा निकाल पाहिला तर भाजप शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या युतीला म्हणजेच राजू शेट्टी यांना 640,428 इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या कलाप्पा आवाडे यांना 462,618 इतकी मतं मिळाली होती. आणि या अगोदर झालेल्या म्हणजेच 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजेच राजू शेट्टी यांच्या सर्वत्र युतीला 489,737 इतकी मतं मिळाली होती तर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार असणाऱ्या धैर्यशील माने यांना 585,676 इतकी मतं मिळाली होती. तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.